मी डॉक्टर आशिष बावीसकर, कार्डिओथोरॅसिक सर्जन आणि मिनिमली इन्वेझिव्ह कार्डियक सर्जन. मी इकडे मोस्टली पुणे मेडिकॉन हॉस्पिटलला फुल टाइमर म्हणून जॉईन आहे. आणि इकडे आपण पहिल्यांदाच मिनिमली इन्वेझिव्ह डबल वॉल रिप्लेसमेंट ही सर्जरी केलेली आहे. ही फक्त मेडिकॉन नव्हे तर पूर्ण पुणे आणि PCMC मध्ये आजपर्यंत कधीही झालेली नव्हती आणि ही पहिल्यांदाच झालेली आहे. बट एक्झॅक्टली मिनिमली इन्वेझिव्ह डबल वॉल रिप्लेसमेंट म्हणजे असं, तर नॉर्मली डबल वॉल रिप्लेसमेंट म्हटलं की दोन हृदयाचे जे वॉल्व असतात ते पेशंटचे खराब झालेले असतात, भरपूर त्याचे कारण असतात असू शकतात. त्या या पेशंटच्या संदर्भामध्ये ते होतं की रुमॅटिक हार्ट डिसीज, तर त्यांना एक 3 ते 4 महिन्यापासून त्यामुळे त्रास होत होता, श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांनी डॉक्टरांना दाखवलं, कार्डिओलॉजिस्ट 2-3 कार्डिओलॉजिस्ट आहेत त्यांनाही दाखवलं आणि त्याच्यानंतर त्यांना डबल वॉल रिप्लेसमेंट हे ॲडवाईस करण्यात आलं. तर नॉर्मली ही सर्जरी पूर्णपणे छाती उघडून प्रेस्टबोन किंवा स्टर्नम ओपन करून 25 सेंटीमीटर इन्सिजन घेऊन केली जाते. तर ते तसं न करता फक्त एक 2 इंच स्मॉल इन्सिजन घेऊन, राईट साईड थोराकोटोमी म्हणतो त्याला, 2 इंच स्मॉल इन्सिजनमधनंच दोन्ही बॅल रिप्लेसमेंट हे पूर्णपणे व्यवस्थित आणि सक्सेसफुली चेंज केले आहे. आणि त्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्हली पेशंट व्यवस्थितपणे रिकवर झाले. या सर्जरीचा ॲडव्हान्टेज हेच राहतं की पूर्ण छाती न उघडल्यामुळे पेशंटची रिकव्हरी खूप फास्ट राहते. पेशंटला एक म्हणजे सायकोलॉजिकल खूप जास्त ॲडव्हान्टेज राहतं, कारण आजच्या जगामध्ये जर कोणालाही सांगितलं की पूर्ण बायपास सर्जरी किंवा हार्ट बॅल सर्जरी पूर्ण छाती उघडून करायची, की भरपूर पेशंट 50% ऑफ द टाईम डिनायच करतात किंवा घाबरीतीमुळे म्हणतात की नको याच्यापेक्षा दुसरं काही करता येईल. तर तसं न करता दुर्बिणीने झाल्यामुळे पेशंटलाही ते कम्फर्टेबल राहतं, रिकव्हरी खूप फास्ट राहते, ब्लिडिंग इन्फेक्शन जे कॉम्प्लिकेशन्स कमी होऊन जातात. आणि ऑपरेशन झाल्यानंतर 15 ते 20 दिवसामध्येच पेशंट सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या स्वतः करू शकतात. नॉर्मल रुटीन ॲक्टिव्हिटीज, त्यांचे जे रुटीन जॉब प्रोफाईल आहेत ते कंटिन्यू करू शकतात. त्यांचं एक्सरसाइजेस, इनफॅक्ट कुठे कोणी जॉब एम्प्लॉई असतील तर ते त्यांचं जॉबही रिझ्यूम करू शकतात. ही अशी सर्जरी पुण्यात आणि PCMC पूर्ण दोन्ही याच्यामध्ये, जरी हे एक मेजर सिटी असली तरी पहिल्यांदाच झालेली आहे, तर ही एक खूपच प्राऊड आणि चांगली गोष्ट आहे मेडिकवर सेंटरसाठी आणि एस्पेशली PCMC एरियासाठी. कारण की आजच्या याच्यात तुम्ही बघितलं असेल तर कोणतीही गोष्ट पुणे या एरियामध्येच सगळ्यात पहिल्यांदा होते. PCMC हा कन्सिडरेटली मागे असलेला एरिया समजतात, तरी पण इथं एवढ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या प्रोसिजर्स होत आहेत, हे एक आपल्यासाठी प्राऊड मोमेंट आहे. दोन लागतो ओपन आणि याच्यामध्ये ऑपरेशनसाठी सर्जरीचा वेळ हा एकूण सेमच असतोय, जास्त काही डिफरन्स नसतो. सर मास्क इन्स्ट्रुमेंट्स, ॲडव्हान्स टाईपची मशीनरी आणि स्किल्ड कार्डियक टीम विथ स्किल्ड कार्डियक सर्जन हे फार महत्त्वाच्या चारही गोष्टी आहेत. टीम आणि इक्विपमेंट सपोर्ट हा मॅनेजमेंटकडनं खूप व्यवस्थित होतं आणि आपल्याकडे खूप चांगली कार्डियक टीम, कार्डियक ICU टीम, ICU आमच्या मॅडम आहेत त्या, आणि कार्डियक ॲनेस्थेटिस्ट सगळ्या अवेलेबल आहे, त्यामुळेच आम्ही हे सगळं करू शकतो. शस्त्रक्रियेसाठी साधारणतः खर्च किती आहे? शस्त्रक्रियेसाठी जर मिनिमल इन्वेझिव्ह कार्डियक सर्जरीचे तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कुठे पॅकेजेस बघितले तर हे 8 ते 10 लाखाचे आहे. पण इथं मेडिकवरमध्ये मॅनेजमेंटच्या सपोर्टमुळे आपण फारच कमी किमतीमध्ये हे पॅकेजेस किंवा भरपूर कन्सेशन देऊन पेशंटचे ह्या सर्जरीज पूर्णपणे सक्सेसफुली करतो. तरी 7 लाख, 6 ते 7 लाख असतो ऑपरेशनचा खर्च. ते डिपेंड असतं की कोणत्या पद्धतीचे वॉल्व वापरतो, कारण मेकॅनिकल वॉल्व, बायोप्रोस्थेटिक वॉल्व, नंबर ऑफ वॉल्व्स याच्यावरती डिपेंड असते किंवा खर्च किती आहे. महात्मा फुले योजना वगैरे आपल्या हॉस्पिटलला, महात्मा फुले योजना आपल्या हॉस्पिटलला. पेशंट हे पिंपरी चिंचवडमधूनच, मोशीमधूनच आले आहेत आणि पेशंटचा डबल वॉल रिप्लेसमेंट होतं. पेशंटला रुमॅटिक हार्ट डिसीज होता त्यामुळे त्यांचं डबल वॉल रिप्लेसमेंट केलं
आणि ही सर्जरी मिनिमली इन्व्हेसिव्ह पद्धतीने किंवा कीहोल पद्धतीने केली आहे. त्याच्यामुळे पूर्ण छाती न उघडता छोट्याशा दुर्बिणी एवढ्या इन्सिजनमधनंच ती पूर्ण सर्जरी करण्यात आली आहे सक्सेसफुली, आणि त्याचा बेनिफिट हा पेशंटला भरपूर जास्त होतो आणि रिकव्हरीही खूप फास्ट होते. आणि ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटचा क्वालिटी ऑफ लाईफ हे सिग्निफिकंटली बेटर आहे. ऑपरेशन झाल्यापासून म्हणजे चांगलं वाटतंय, दम लागत नाही, फक्त जरा अशांतपणा आहे, बाकी काही त्रास नाही आहे.